ठाण्यातलं कोरोनाचं संकट अधिक गहिरं झालंय. पैसे थकवल्यानं जंतुनाशक त्याची फवारणी सुद्धा थांबणार आहे. तर एका खासगी डॉक्टरला कोरोना झाल्यानं वैद्यकीय सेवकांचे धाबे सुद्धा दणाणले. ठाण्यातल्या दोन महत्वाच्या बातम्या. एकतर ठाणे महानगरपालिकेनं कंत्राटदाराचे लाखो रुपये थकवल्यानं कंत्राटदारांनी जंतुनाशकांची फवारणी करण्यासाठी मनाई केली. तर दुसरीकडे खासगी डॉक्टरला कोरोना झाल्यानं वैद्यकीय सेवकांचे धाबे सुद्धा दणाणले. समजा काय चुकलं, आम्ही काम केलं नाही का? आज प्रत्येक ठाण्यातली गल्ली, प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक रस्ता, एक रस्ता जरी रिकामा असेल की तिथे ट्रॅक्टर आला नाही, औषध फवारणी झाली नाही, मला बिल देऊ नका. माझ्या मुलांनी तिथे जाऊन काम केलं नसेल, प्रामाणिकपणे काम केलं नसेल, मला एकाही महिन्याचं बिल मी घेणार नाही. पण जर काम केलं असेल तर कृपया ते बिल मला द्या, माझ्या कामगारांना पैसे द्या, त्यांचं पोट भरू द्या. ठाण्यामध्ये जंतुनाशक फवारणीला कंत्राटदारांनी विरोध केला. रवी सपाटे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. रवी, रवी आवाज येतोय आपल्याला? हॅलो रवी, एका खासगी डॉक्टरला कोरोना झाल्यानं वैद्यकीय सेवकांचे धाबे दणाणले. महत्वाचा मुद्दा हाच आहे की खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने, आपल्या ओपीडी या सुरू ठेवाव्यात असे सरकारचे निर्देश आहेत. पण नेमकी त्या खासगी डॉक्टरला लागण झाल्यामुळे आता मोठा प्रश्न निर्माण झाला. नक्कीच सर, आपण पाहिलं असेल की ज्या प्रकारे कोरोना व्हायरसचा जो प्रसार, जे रुग्ण बाधित जे वारंवार समोर येतोय की मोठ्या प्रमाणावर होत आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, त्याचबरोबर ठाण्यामध्ये सुद्धा संचारबंदी लागू केलेली आहे. शहरामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय, राज्य सरकार विविध पातळीवरती उपाययोजना करताना पाहायला मिळते. मात्र ठाण्यामध्ये एका डॉक्टरला जे आहे तो कोरोना व्हायरसचा जो संसर्ग झालेला आहे त्याच्यावर ठाण्यातल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. आणि महत्वाचं म्हणजे आज जे आहे ते ठाणे शहरात कोरोना बाधित संख्या जी आहे ती 2 ने वाढून 13 वरती गेलेली आहे. एका खासगी डॉक्टरला लागण झाली आहे कोरोनाची, आणि त्यामुळे खासगी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉक्टरांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं. ठाण्यातलं कोरोनाचं संकट अधिक गहिर झालं. मोठ्या प्रमाणात ठाणे महानगरपालिकेनं निर्जंतुकीकरणाची मोहीम राबवली होती आणि सातत्यानं गेल्या 4 दिवसांमध्ये ही मोहीम सुरू होती. पण आता या मोहिमेत अडचण निर्माण झाली आहे.